नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये अपेक्षेप्रमाणे मार्केटने आज डाऊन साईड दाखवली परंतु त्याने दुपारनंतर थोडा टर्न पण घेतलेला आहे मग आता लक्षात ठेव आत्ताच्या कंडिशनवरून त्याची जी सिच्युएशन आहे तो असं दाखवतोय की मार्केट अजूनही ट्रॅप झोन झोनमध्ये लक्षात ठेवा आणि हा ट्रॅप झोन खूप इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला एक रॅली हवी आहे तर दोन्ही साईडला आपण आधीही बोललोय की दोन्ही साईडला रॅलीची शक्यता आहे परंतु आपण डाऊन साईडला जास्त फोकस करतो कारण तसं वाटतंय अजून तरी आणि लक्षात ठेवा उद्या आपल्याला काय करायचं कुठल्या साईडला ट्रेड बनणार लगेच पाहूया लक्षात ठेवा या आधी मी निफ्टी निपटीपाशी निपटीची कालची जी लेवल आम्ही दिली होती अठरा सहाशे पन्नास च्या बरोबर जवळपास मार्केटने बॅक घेतला सपोर्ट घेऊन तिथून तो पुन्हा वर गेलाय आता उद्या काय करायचं हा प्रश्न आहे तुम्हाला उद्या आहे बुधवार उद्या खूप मोठी बाजी नाही कुठे आपल्याला मारायची उद्या थोडं असते कदम चालावं असं मला इथे वाटतंय कारण लक्षात ठेवा मार्केटला अठरा हजार आठशे ऐंशी किंवा अठरा नऊशे एक नॉर्मली स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करेल इथून थोडं सेलिंग मार्केटमध्ये येण्याची शक्यता दाट राहील ओके तो जर स्ट्रॉंगली ब्रेक केला तर पुन्हा आपल्याला शंभर दीडशे पॉईंट भेटतील परंतु ब्रेक आणि कॅन्डल खूप इम्पॉर्टंट तिथे राहतील आता लक्षात ठेवा पुट साईड कुठे ऍक्टिव्ह होणार आहे पहिली गोष्ट पुट साईडचा जर आपण विचार करायला गेलं तर अठरा सातशे पन्नासच्या खाली पुटमध्ये ऍक्च्युली लोक तयार म्हणजे काय म्हणतात त्याला पुट बायर्स असतील ते व्हायला सुरुवात होईल ओके आणि त्यातल्या त्यात अठरा हजार सहाशे पन्नास किंवा अठरा सहाशे ऐंशी एक इम्पॉर्टंट लेवल आहे अठरा सहाशे ऐंशीच्या खाली जोरदार सेलिंग प्रेशर आपणाला याच्यामध्ये पाहायला तर बँक निफ्टीला तिकडे लक्ष ठेवा याच्यानंतर जाऊया आपण सॉरी निफ्टीकडे ते लक्ष ठेवा आता जाऊया आपण बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर त्रेचाळीस हजार चारशे उद्याच्यासाठी एक इम्पॉर्टंट झोन आहे याच्या खालीच पुटमध्ये विचार करायचा आहे तुम्हाला आणि त्यातल्या त्यात चव्वेचाळीस हजार एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे याच्यावरतीच तुम्हाला कॉलमध्ये चांगली रॅली मिळेल मोमेंटम ट्रेड तुम्हाला मधल्या लेवलला मोमेंटम ट्रेड सिस्टीम तर होता। तर ही शारे शारे खाली मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट व्हायला हो सुरुवात होईल याच्यानंतर जाऊ या फिन निफ्टीकडे फिन निफ्टीमध्ये आपल्याला याच्यामध्ये जर पाहिलं गेलं एकोणीस पाचशे वीसच्या रेजिस्टन्स पासून मार्केट पूर्ण फिरालेलं आहे एकोणीस पाचशे वीसच्या वरती जर उद्या तो जातोय फिन निफ्टीमध्ये तर आपल्याला पुन्हा तो तेजी दाखवेल एक शंभर चार्श ते सव्वाशे पॉईंटची हो आणि जर त्याने एकोणीस चारशे चाळीस ब्रेक केला तर पुट बाहेर इथे ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल की जो आपणाला सुरुवातीला एकोणीस तीनशे ऐंशी पर्यंत घेऊन येईल आणि त्याच्यानंतरनं एकोणीस हजार तीनशेच्या आसपास तो आपल्याला घेऊन जाण्याची शक्यता जास्त आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही लेवर्स दिले दोन्ही साईडला कसा विचार करायचा आहे ते आपण पाहिलेलं आहे थोडक्यात सांगेल की उद्या थोडं मार्केट प्रीमियम जादा खाण्याची शक्यता दाट आहे ओके okay, त्यामुळे उद्या थोडा असते कदम चाला मागील दोन दिवसामध्ये आपल्याला खूप छान रॅली भेटली आणि ती रॅली अक्षरशः काही ट्रेड्स पण याच्यामध्ये सुचवले होते तेही तुम्ही ते मी एन्जॉय केले असतील ज्यांनीही अजून आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन नसेल केला न चुकता जॉईन करा मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे कारण इथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी खूप छान पद्धतीने मी शिकवतो आणि ट्रेड घ्यायला तुम्हाला याचा एक हजार एक टक्के फायदा होणार आहे मित्रांनो काही चार स्टॉकची नावं पटकन देतो ऍड करून ठेवा वॉचलिस्टमध्ये स्टडी पर्पजसाठी ही चार स्टॉकची नावं तुम्हाला मी देणार आहे पहिला असेल तेजस नेटवर्क्स लिमिटेड तेजसचं आजचं सा क्लोजिंग सातशे पन्नास ला झालेलं आहे सातशे साठच्या वर तेजसवर लक्ष ठेवा चांगली अपसाइड मोमेंटम दाखवू शकतो याच्यानंतर दोन नंबरचा स्टॉक राहील एच एल टेक्नॉलॉजीज लिमिटेड एस सेल टेक्नॉलॉजीचा आजचं जर क्लोजिंग आपण पाहायला गेलो तर अकराशे अडुसष्ट रुपयाला तो आज बंद झालेला आहे अकराशे बहात्तरच्या वर तेजस सॉरी एस एल टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला अपसाइड मोमेंटम मिळू शकतो याच्यानंतर तीन नंबरचा स्टॉक लक्ष ठेवा याच्यावर उद्या मोलटेक टेक्नॉलॉजीज लिमिटेड मोलटेकमध्ये तीनशे सात पॉईंट सत्तरला आजचं क्लोजिंग दिलेलं आहे त्याने आम्हाला असं वाटतं की तीनशे सहाच्या खाली याच्यामध्ये सेलर्स ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होईल तिथे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे चार नंबरची स्क्रिप्ट असेल उद्याच्यासाठी बंसाली इंजिनिअरिंग पॉलिमर्स लिमिटेड भन्सालीमध्ये आम्हाला एकशे एकोणतीस पॉईंट पंधरा रुपयांना पैशाला क्लोजिंग झालेला येतो एकशे अठ्ठावीस पॉईंट पन्नासच्या खाली याच्यामध्ये सेलर्स ऍक्टिव्ह होतील जोरदार तर याच्यावर लक्ष ठेवा एकशे अठ्ठावीस पॉईंट पन्नासच्या खाली या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला सांगायचे आणि जो प्रीमियम डीके विषय आम्ही व्हिडिओ बनवला होता तो तुम्ही पाहिला का नसेल पाहिला तर आजच लिंकवर क्लिक करा अवश्य पाहून घ्या कारण आता तुम्हाला सध्या गरज आहे याची ऑप्शनच्या नॉलेजची कारण आम्ही लवकरच तुम्हाला याच्याविषयी खूप साऱ्या नवीन पर माहिती घेऊन येणार आहे परंतु तोपर्यंत जे तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन आलो आहे ते पाहत राहा या व्यतिरिक्त काही शंका कुशंका असतील तर अवश्य विचारा आणि लवकरच आम्ही तुम्हाला वर्कशॉपच्या लोनावळा ओके okay, याच्या डिटेल्स माहिती देणार आहे कारण आम्ही पुन्हा येतोय तीन दिवसाचा लाईव्ह वर्कशॉप घेऊन तुम्ही अटेंड करा यावेळी लवकरात लवकर कारण लिमिटेड सीट्स राहतील थांबतोय ते मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी सहा वाजता धन्यवाद